पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करून मराठीत चांगले गुण मिळाले म्हणून भाषा समजत नाही, भाषेची गंमत करण्यासाठी भाषेची खेळायला शिका, असं मत ज्येष्ठ साहित्यिक नवमोल जोशी यांनी व्यक्त केलंय. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी विषयात प्रथम व द्वितीय आलेल्या ऐश्वर्या मस्के आणि योगिता मगर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अक्षरयाती पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावर मसापाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अक्षरयात्री संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी बोकील उपस्थित होत्या. डॉक्टर नवमो जोशी म्हणाले, सगळे जग बदलत चालले आहे, अशा काळात मातृभाषेबद्दल गोडी निर्माण करणे, तिच्याशी खेळणे महत्त्वाचे आहे. मराठीचा शिक्षक हा मराठी भाषेचा संवर्धक आहे, त्याच्या कल्पना समस्या यांचा विचार केला पाहिजेत. लोकांच्या मनात शंका निर्माण झालेली असताना मराठीला संजीवनी देणारा आणि मराठीला तिच्या अस्तित्वाबद्दल आश्वासन देणारा समारंभ मराठी साहित्य परिषद आणि संजीवनी यांनी आयोजित केलेला आहे. पण आजच्या समारंभाचं वैशिष्ट्य असं आहे की साहित्य परिषद भरून पावलेली आहे. खऱ्या अर्थाने समारंभ घडलेली आहे. फार कार्यक्रमात नसतं पण आज खऱ्या अर्थाला भरून पावलेला आहे आणि एका वेगळ्या अर्थाला भरून पावलेला अशा प्रकारे की इथे मला ज्या चेहरे आणि मोहरे दिसतात ते देशी चेहरे आणि मातीतले मोहरे दिसतात. प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. भाषेत मुलांना रस निर्माण होईल असे अध्यापन कौशल्य त्यांनी आत्मसात केले पाहिजेत. त्यांनी स्वतः अवांतर वाचन केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही वाचनासाठी प्रवृत्त केले पाहिजेत.